कलर्स मराठी वाहिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या आज काय स्पेशल या खमंग शो मध्ये येत्या आठवड्यात हजेरी लावणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर. आपला माणूस या आगामी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं त्यांनी या शोचे होस्ट आणि अभिनेते प्रशांत दामलेंसोबत मनमोकळेपणानं संवाद साधला. तसंच नानांनी जेवणावर ताव सुद्धा मारली आणि आपले सहकारी कलाकार इरावती हर्षे तसंच सुमित राघवन यांची स्वभाव वैशिष्ट्ये सुद्धा उलगडली. या भागात आणखीन काय काय आणि कोणते किस्से उलगडले गेले याची झलक सुद्धा आपण सर्वप्रथम पाहूयात. सतीश राजवाडेंनी ह्या सिनेमामध्ये माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं त्याच्यापाशी होती. त्यांनी मला कुठेही गेल्यावर सेटवर गेल्यानंतर कुठली गोष्ट, त्यामुळे मला आता असं वाटतं की नाही पुढचे 3-4 सिनेमे त्याच्याबरोबर करावे, मग कुठलाही जॉनर. त्याला मी म्हटलं की तू ज्या पद्धतीचे सिनेमे करतो आहेस ते पद्धत आता बदल, तुझ्यामध्ये ताकद आहे खूप, बाहेर पड, 4 भिंतीतले सिनेमे बंद कर आता. पण या दोघांबरोबर म्हणजे काम करायची ऊर्जा कशी, म्हणजे त्यांचा? अरे ते इतके गोड, दोघं जण तयार असतात येतात त्यावेळी कन्फ्युजन नाही. इरावती थोडी अशी बुजलेली होती सुरुवातीला, पण ते बुजले पण आम्ही पाहिलं. तुम्ही पाहताना तुम्ही तर वेडेच वाढली, इतकं सुंदर काम केलं. त्यावेळी मी तिला सांगितलं की दोन पद्धतीचे ऑडियन्सेस असतात. एक ज्यावेळी तुम्ही आत्ता शूट करता आपण हे सगळे आजूबाजूला जमलेत ते, आणि एक फायनल पाहणारे आहेत ते, तर ते लक्षात ठेवायचं आहे, हे लक्षात नाही ठेवायचं आहे. इथे काय झालं घसरून पडलं ते कुठे कोणाला माहिती आहे? बरोबर. तर ती गंमत आहे, तो उत्तमच करतो, उत्तमच करतो. मला तो मस्त असतो, ॲप्रोच पण चांगला, ॲप्रोच चांगला असतो. एकतर वात्रट आहे, एक नंबरचा वात्रट आहे, आणि उत्तम खवाई आहे तो. हो, हा तो उत्तम गातो पण, माहितीये का? नाही नाही, तो गातो तर छानच गातो. त्यामुळे आमचं 2 शॉटच्या मध्ये तो गायचा आणि मी टेबल वाजवायचो. नाही खरं, मी ठेकायला बरोबर आहे मी तालाला. तर या शो मध्ये नानांनी रेसिपी बनवल्यामुळे त्यांच्यातील एक उत्तम सुग्रण रसिकांना पाहायला मिळणार आहे. आपण पाहणार आहोत नेमका कोणता पदार्थ त्यांनी बनवलेला आहे. आपल्या इथे गरम मसाले जास्त वापरले जातात. मी भोपाळला ज्यावेळी गेलो होतो, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ना काहीतरी शिकायला मिळतं तिकडे. तिकडे जे जे अवेलेबिलिटी, म्हणजे कोकणात वेगळं असतं. कोकणातलं आता मी आता आमची माझी बहीण आहे गोव्याला, स्नेहा, तर ती तिने मला गोव्याच्या सगळ्या मच्छीच्या जे प्रकार आहेत, आता कोलंबी आणि शेवग्याची शेंग याचं जे होतं ते म्हणजे बेफाट होतं, ते तिने मला शिकवलेलं आहे. आमची वहिनी आहे देवधर वहिनी, तिने मला आळूचं फतफद शिकवलं आहे, मी ते नंतर दाखवतो तुला करून. आता ह्याच्यात हे करत असताना थोडंसं मग हे आलं लसूण जे आहे, की आता तू याचा बघवास येईल, बघ कसं बदलेल. वा, हे असं झाल्यानंतर आपला हा जो घरचा मसाला आहे तो, आता आपलं काही फार मटण नाही आहे तो, पण माझं जरा रेसिपीमध्ये ते थोडंसं जास्त असतं, म्हणजे एकदा खायचं आणि दोनदा मजा करायची अशा पद्धतीचं. वा, नाही खरंच. आता हे झालं, हे मसाला जळण्याच्या अगोदर हे आपण मटण टाकणार आहोत. आता हा सगळा मसाला त्याला व्यवस्थित लागला पाहिजे. लागेल आता याचं झाकण आहे का? असेल. एक मिनिटभर ठेव, मग पाणी घाल. बरं, आता मला सांग, आता ते आपला माणूस हा जो चित्रपट आहे, आपला माणूस या चित्रपटाची पटकथा आणि संवाद ह्याच्यावर तुम्ही किती मेहनत घेतली, तुम्ही म्हणजे तुमच्या टीमने? मी आणि अर्थातच राजवाडे आणि बेळे, एक 8-8.5 महिने, 9 महिने, आणि मग त्याच्यानंतर मग बेळ्याशी भांडण पण झालं. मग ते म्हटलं जाते मला चुलीत माल नाही करायचं असं ते झालं. मग मध्ये 2 महिने बंदच झालं. मग माझ्या सिस्टममधून ती फिल्म निघून गेली. मग त्याच्यानंतर एक दिवस कुठेतरी अजयचा फोन आला की क्यों सबको डराते रहते हो. म्हटलं अरे डराते कुठलं, काहीतरी अतिशय रिजिड होऊन चालत नाही असं. सिनेमा, नाटकाचा सिनेमा ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्याच्यामध्ये काही बदल हे गृहीत धरायला पाहिजेत तुम्ही, आणि खूप आमूलाग्र बदल होतो. नाटकामध्ये आपण इथे काहीतरी करतो आहे, इथे प्रेक्षक बसलेले आहेत, आणि आपण करताना विंगेमधून काहीतरी आवाज आला आणि आरडाओरड करतो, तर विंगेमध्ये काहीतरी चाललं हे प्रेक्षक गृहीत धरतात. बरं, चित्रपटामध्ये तुम्हाला ते दाखवावं लागतं काय चाललं आहे ते. करेक्ट. कळलं की नाही? तर त्यामुळे तो गोंधळ झाला. मग नंतर ते झालं, सॉल्व्ह झालं, आणि मग मात्र जी काही स्क्रिप्ट झाली आहे
मुळामध्ये ते बंदिस्त असेल ना सगळं, का मग सेटवर गेल्यानंतर तुम्हाला काहीच करावं लागत नाही, डिस्कशन्स नाही, काही नाही, शॉट लावलेले असतात, सगळं आतमध्ये झिरपलेलं असतं, त्यामुळे तुम्ही करताना सहज येतं ते बाहेर. माझी एक अजून सवय अशी आहे की मी स्क्रिप्ट पूर्ण झाली एकदा की मी सगळी संहिता हाताने उतरून काढतो, म्हणजे सगळे तुझेही डायलॉग माझेही डायलॉग सगळे अख्खी माझी हस्तलिखित माझ्याकडे असतं आणि ते अतिशय सुवाच्य अक्षरामध्ये लिहून काढायचं. मग त्याच्यानंतर मी फक्त माझा पोर्शन आहे तो अजून दोनदा तीनदा पाचदा दहादा लिहून काढतो. त्याच्यानंतर मी कधीही सेटवर गेल्यानंतर ते डायलॉग हातात घेत नाही, ते रेफरन्सेस लागत नाहीत, कारण ते तुम्ही लिहिलं की आज जातं. बरोबर, ही माझी शाळेपासूनची सवय होती, जुनी पद्धत आहे ना, त्यामुळे लिहायचं 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 आणि मग ते आता एकदा गेलं की मग ते सोपं जायचं. मंडळी, अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत आज काय स्पेशल या शोच्या संपूर्ण एपिसोडचा आनंद आपण दिनांक 5 आणि 6 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 1:30 घेऊ शकतात. तर मराठी मालिकांच्या अपडेट्ससाठी फॉलो करत रहा फक्त मराठी शोबज. हाय, दिस इज सुमित राघवन आणि तुम्ही पाहत आहात मराठी शोबज.